एनसीबीने पकडलेल्या अंमली पदार्थ प्रकरणातील एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. एनसीबीच्या मुंबईच्या टीमने बोंडार शिवारात छापा मारून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. अफीम आणि इतर अंमली पदार्थापासून इथे डोडे बनवण्यात येत होते. या ठिकाणाहून एनसीबीने चार आरोपींना अटक केली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हे आरोपी नांदेडच्या तुरुंगात होते. त्या चार आरोपींपैकी जितेंद्र सिंग भुल्लर या आरोपीला गुरुवारी सायंकाळी अस्वस्थ वाटल्याने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गुरुवारी रात्री 10 सुमारास उपचारादरम्यान जितेंद्र सिंगचा मृत्यू झाला. जितेंद्र सिंगचे इन कॅमेरा शवविच्छेदन होणार असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.